राज्यासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम 2 दिवसात राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. आज या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात गोकुळच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकेवरील निकालावर संघाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. तत्पूर्वीच ही प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवर सुरू आहे. प्राधिकरणाकडे कार्यक्रम पाठवल्यानंतर त्याला तातडीने मंजुरी मिळण्यासाठीची फिल्डिंग लावण्यात आली आहे. संघाच्या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम पुढील प्रमाणे. दिनांक 25 ते 31 मार्च उमेदवारी अर्ज भरणे. दिनांक 1 एप्रिल उमेदवारी अर्जाची छाननी. दिनांक 15 एप्रिल अर्ज माघारीचा अखेरचा दिवस. दिनांक 16 एप्रिल उमेदवारांना चिन्हाचे वाटप. दिनांक 2 मे मतदान. दिनांक 4 मे मतमोजणी. सर्दी खोकल्यापासून कॅन्सर सह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणार विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, नामांकित पुरस्काराने सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साइड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणार मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट matoshrihomeopathy.com.